मुंबई 500 फीट आने वाले घरों का टैक्स माफ करने पर विधायक चंद्रशेखर ने कहा कि अगर टैक्स माफ करना ही है तो सभी नगर निगमों का किया जाए ये जो हरकत मुंबई मनपा ने की है वो चुनाव देख के की है ऐसा आरोप भी बावनकुले ने लगाया है मुंबई महानगर पालिक जी माजी महती है मैनुफेस्टो होता निवकी महानगर पालिके का राज्य पालिके निवरणुकी संबंध होता है शिवसेनेचा महापौराला त्याच दिवशी मॅन्युफेस्टो पाळायला पाहिजे होता आणि त्याच दिवशी पाचशे फुटापर्यंत त्या घराला टॅक्स माफ करायला पाहिजे होते आत्ता महानगरपालिकेच्या निवडणुकीत डोळा ठेवून तेव्हाचा मॅन्युफेस्टो आज क्लिअर करताय लोकं मूर्ख आहेत का तुम्ही मॅन्युफेस्टो केला पाच वर्षापूर्वी तो मॅन्युफेस्टोची इम्प्लिमेंटेशन आज पाहून करताय मग ज्या दिवशीपासून तुम्ही मॅन्युफेस्टो डिक्लेअर केला तेव्हापासून लावू करा ना आणि मग नक्कीच नाग मुंबई महानगरपालिका काय ना का पुणे महानगरपालिका आहे नागपूर महानगरपालिका आहे औरंगाबाद महानगरपालिका आहे राज्याच्या सर्व महानगरपालिका नगरपालिकालाही या ठिकाणी टॅक्स माफ केला पाहिजे आणि तेवढा पैसा राज्य सरकारने त्या त्या महानगरपालिकेला दिला पाहिजे कारण शेवटी जर राज्य सरकार घोषणा करत असेल तर राज्य सरकारचं कमिटमेंट आहे की राज्य सरकारने तेवढ्या जर बाबी माफ केल्या तर राज्य सरकारने त्याला शेअर केलं पाहिजे महानगरपालिकेला आणि त्यामुळं महाराष्ट्रातल्या सर्व महानगरपालिकेचं टॅक्स माफ करून नगरपालिकामधला टॅक्स माफ करून पाचशे फुटापर्यंत त्यांचा जे काही टॅक्सच्या रक्कम आहेत तेवढ्या सरकारनी आपल्याकडनं त्या महानगरपालिकेला नगरपालिकेला अनुदान वाढवून दिलं पाहिजे ते मुंबईपुरते नाही आता बांद्र्यापुरते ना झालं आहे त्यांना महानगरपालिकेचं कमिटमेंट जे महापौरांनी पूर्ण करायला पाहिजे ते राज्याच्या मुख्यमंत्र्यांना त्या ठिकाणी सांगावं लागत आहे आणि ठीक आहे पण त्यांनी केव्हापासून केलं पाहिजे ज्या दिवशी मॅन्युफेस्टो आपण डिक्लेअर केला त्या डेटला लागू केलं पाहिजे आणि सर्वच महानगरपालिकेला केलं पाहिजे आणि अनुदानसुद्धा दिलं पाहिजे राज्य सरकारने